नमस्कार, मैक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर झाला असताना जे ऊस कारखान्याला गेलेले आहेत त्याच्या एफआरपीच्या ज्या रकमा आहेत त्याचाही प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे। मोहोळ तालुक्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी सध्या एफआरपीच्या रकमेसाठी या ठिकाणी आष्टिया गावातील कारखान्यावर आंदोलन करीत आहेत। आपल्यासोबत शेतकरी कालदास साळवे आहेत। काय सांगाल, जो कारखान्याला ऊस जाऊन आपल्याला जे ऊसाचे जे बिल किंवा रक्कम मिळाली नाही त्या संदर्भात काय सांगाल? वर्ष दीड वर्ष झालं ऊसाचं आम्ही पालन पोषण करून, काय गेल्यापासून 3 महिने झाले मी कारखान्यावर हेलपाट घालतोय, तरी काय ॲडव्हान्स बी नाही न बिल बी नाही। आज होते, 2 दिवसात होते, 4 दिवसात होते, म्हणून आज 2 महिने झाले, तरी पण कोणतेही काय त्याचा लाभ बी नाही। कर्ज काढून व्याज भरून आम्ही आजपर्यंत मारायला लागलो, अजून बी त्याचा काय विचार केला नाही। तरी आमचं बिलाची रक्कम मिळावी एवढीच आमची अपेक्षा आणि तळमळ आहे मनापासून। बाकीचं साधारण किती टन ऊस गेलेला आहे कारखान्यात? 125 पर्यंत गेला माझा ऊस। साधारण किती शेतकऱ्यांचं बिल अडकलेलं आहे? जवळजवळ 500 शेतकऱ्यांची यादी आहे। 3 महिने झालं, शेतकऱ्याच्या खात्यावरती कुठला 1 रुपया जमा झालेला नाही आहे, कुणाचं ॲडव्हान्स काय दिलेला नाही आहे, कुणाच्या अडीअडचणी काय आहेत ह्याचं जाणून घ्यायचं त्यांनी काही प्रयत्न केलेला नाही आहे। आज मी निवेदन देऊन 3रा दिवस आहे माझा, मी 23 तारखेला अल्टिमेटम दिलं तर त्यांना की तुम्हाला 25ला मी शेवटपर्यंत मला कळवा की बाबा तुमचं काय आहे कारखान्याचं, तुमचं म्हणणं काय आहे ते मला कळवा, परंतु त्यांच्याकडून कुठला मला प्रतिसाद न मिळ कुठलाच प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही मला। उलटं उपोषणाला बसताना थोडासा इथं बसू नका तिथं बसू नका अशा मानसिक त्रासात थोडंसं उपोषण आपलं चालू आहे, पण आपण मागं न सरता शेतकऱ्यांसाठी आपण उपोषण बोललेलो आहे। आपण 4 वैयक्तिक त्यांनी कालही पण केलेलं आहे की काल जे माझ्याबरोबर निवेदन देताना शेतकरी होते त्यांना बिलं त्यांनी यादी माझ्याकडे होती, माझ्याकडे यादी आहे, त्या पण शेतकऱ्यांना माहिती आहे की हे बिल का जमा झालेलं आहे ते। आणि जिथं ज्यांच्या नावावर अकाउंटला पैसा आला ते घरी बसले, त्यांना मॅनेज केलं, 10 ते 15-20 जण होते, त्यांना निवेदन दिल्यानंतर न फक्त यांना पाठिंबा देऊ नका, तुम्ही कारखान्यावर येऊ नका, म्हणून त्यांची बिलं जमा झालेली आहेत। ज्यांची बिलं जमा झाली आहेत त्यांना दाबलं गेलं। आता जे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे, शेतकऱ्यांचा पैसा अकाउंटला का येत नाही आहे हा माझा पहिला प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांनी ह्या 3 महिन्यात शेतकऱ्याच्या अकाउंटला का जमा केलेला नाही 1 रुपया? तुम्ही चक्रा मारतात हे लक्षात घ्यायचं बाबा, आलेत बोलतात त्यांना तुम्हाला साहेब एवढं शेतकरी तुम्हाला एवढे घ्या। तुमचं काय प्रशासना कारखान्याच्या प्रशासनाबरोबर काय बोलणं झालं आहे? कुणीही माझ्यापर्यंत आलेलं नाही, कुणी माझ्यापर्यंत पोचलेलं नाही, मला घरी माणसं पाठवली, 4 माणसं मला भेटायला पाठवली, असं कर तसं कर, 10 दिवस वेळ दे, हे दे ते दे, ही काय मी एकटा वैयक्तिक बसलेलो नाही आहे, सामाजिक मी उपक्रम माझा संघटनेतर्फे घेतलेला आहे, त्याच्यामुळे मला 10 शेतकऱ्यांची तुम्ही बिलं दिली म्हणून मी बाकी माझं काम थांबवू शकत नाही। नादले गेल्या वर्षी बी ऊस पाठवला होता, त्या हिशोबावर आम्ही पाठवला ऊस, 15 दिवसात बिल गेल्या वर्षी जमा केलं होतं, ह्यावेळेस बी हिशोबानं पाठवलं तर अजून 2 महिने झालं ऊसचं बिल जमा नाही। जवळजवळ माझा थोडा ऊस गेला पण जवळजवळ 10,000 रुपये खर्च झाला ऊसाला, दुसऱ्या कोणी घेऊन लेत पैसे, तरी पण ह्यांचा काय पत्ता नाही, रोज येतो कोण विचारतो कोण विचारत नाही, कोणाला विचारायचं इथं म्हणते इकडे जावा तिकडे जावा सांगते, ते 2 दिवसांनी या 8 दिवसांनी या सांगते, ते पैसे या 15 दिवसांनी या 2 दिवसांनी या चालू आहे ह्यांचं रोजच। मी शेतातले काम बघायचे का ह्यांच्या मागं लागायचं आम्ही? 15 दिवसाला मस्टर फुटते, 15 दिवसाच्या आत म्हणजे 14 दिवसाच्या आत बिल मिळते असं आणला, 3 महिने झालं आमचं काही बिल आलेलं नाही, येतोय पण होईल 25 तारखेला होईल म्हणली होती, म्हणून आज आलो आहे, अजून काही अकाउंटवर जमा झालेले नाहीत पैसे। आम्ही ऊस इकडे दिला जवळजवळ 2-2.5 महिने झाला, अजून आमच्या खात्यावर 1 रुपयाही जमा झालेला नाही। FRP बियांनी काही आम्हाला सांगितली नव्हती की टोळ्या आल त्या टोळीनं आम्हाला एकरी ऊस तोडायला 5-5 हजार रुपये घेतलेले आहेत, पण त्याचं पैसे शेतकऱ्यांनी इकडून तिकडून बघून दिलेले आहेत। ऊस तसाच राहणार, 18 महिन्याचा 19 महिन्याचा ऊस तसाच राहणार ठेवलेला, आणि शेवटी तोडून द्यायच्या टायमाला टोळीनं मुकादमाने 5-5 हजार रुपये बोली केली आणि तोडून घेतला। ड्रायव्हरला बी पैसे आमच्याकडून, आमच्याकडून तोडण्याचे बी पैसे घेते ती, वाहतुकीचे बी पैसे घेते ती, परत आणखी टोळी ह्यांच्या कारखान्याचं मजूर ह्यांनी तोडायला लावायचं, त्यांनी बी शेतकऱ्याकडून अजून पैसे घ्यायचं, म्हणजे शेतकऱ्याचं शेवटपर्यंत मरण आहे काय। वरनं अजून FRP ठरवलेलं त्या तेवढी बोलल्याप्रमाणे त्यांची FRP क्लिअर करत नाही,
सहा सहा महिन्यांनी बिलं काढायची म्हटल्यावर दे ह्यांनी पण आम्ही जगायचं कसं एवढे आपल्यासोबत शेतकरी ज्यांनी लोकांची कर्ज काढून जे ऊसाचं पीक लावलं ऊस कारखान्याला घालवण्यासाठी टोळ्यांना पैसे पण मोजले त्यांनी आणि कारखान्याला ऊस घालवण्यासाठी जवळजवळ 2 वर्षाचा कालावधी पण त्यांच्या ऊसाला लागलेला आहे. त्यांनी अत्यंत अडचणीतून ऊस कारखान्याला पाठवलेला आहे पण त्यांना बिल काही आत्ता वेळेवर मिळत नाही. त्यांना लोकांची कर्ज द्यायचे आहेत असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी आम्हाला लवकर ऊसाची बिलं मिळावी असं त्यांना वाटतं आहे. सोलापूरवरून मॅक्स महाराष्ट्रासाठी अशोक कांबळे.